आज आपण पाहणार आहोत आठवी विज्ञान या विषयातील अणूचे अंतरंग या पाठाचा स्वाध्याय. प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. थॉम्सन व रुदरफोर्ड यांच्या अणुप्रारूपात कोणता फरक आहे? तर थॉम्सनच्या म्हणण्यानुसार की धन प्रभार हा अणूमध्ये सर्वत्र पसरलेला असतो, तर रुदरफोर्ड यांच्या अणुप्रारूपामध्ये असं सांगितलेलं आहे की धनप्रभार म्हणजेच प्रोटॉन हे केंद्रकामध्ये मध्यभागी एकवटलेले असतात. दुसरं आहे फरक की थॉम्सनच्या म्हणण्यानुसार की ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन हे धनप्रभाराला जडवलेले असतात, तर रुदरफोर्ड यांच्या अणुप्रारूपानुसार इलेक्ट्रॉन हे विशिष्ट कक्षामध्ये केंद्रकाभोवती परिभ्रमण करत असतात. दुसरा, मूलद्रव्याची संयुजा म्हणजे काय? संयुजा इलेक्ट्रॉन संख्या व संयुजा यांच्यातील संबंध काय ते लिहा. मूलद्रव्याची संयुजा म्हणजे मूलद्रव्यांनी रासायनिक अभिक्रिया करत असताना एकतर इलेक्ट्रॉन घेतले जातील किंवा दिले जातात, मग घेतल्या किंवा दिल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच मूलद्रव्याची संयुजा होय. संयुजा इलेक्ट्रॉन संख्या म्हणजे शेवटच्या कक्षेमधील इलेक्ट्रॉनची संख्या, म्हणजे त्याला संयुजा इलेक्ट्रॉन संख्या असे म्हणतात. जर शेवटच्या कक्षेमध्ये 1, 2, 3 इलेक्ट्रॉन असतील तर हे मूलद्रव्य इलेक्ट्रॉन अष्टक पूर्ण करण्यासाठी इलेक्ट्रॉन देतात आणि त्यामुळे यांची संयुजा 1, 2, 3 या प्रकारे असेल. जर शेवटच्या कक्षामध्ये म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन संख्या ही 4 असेल तर एकतर ते 4ची भागीदारी करतात आणि मग त्यांची संयुजा ही 4 असते. संयुजा इलेक्ट्रॉन संख्या जर 4 मोठे म्हणजे 5, 6 किंवा 7 असेल तर ते इलेक्ट्रॉन घेतात, यामुळे यांची संयुजा ही अनुक्रमे 3, 2, 1 ही असेल. पुढील प्रश्न, अणुवस्तुमानांक म्हणजे काय? कार्बनचा अणुअंक 6 तर अणुवस्तुमानांक 12 आहे, हे कसे ते स्पष्ट करा. अणुवस्तुमानांक म्हणजेच मूलद्रव्यामध्ये असलेल्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या दोघांच्या संख्येंना एकत्रित संख्येंना आपण अणुवस्तुमानांक असे म्हणतो. कार्बनचा अणुअंक 6 तर अणुवस्तुमानांक 12 आहे, म्हणजेच कार्बनमध्ये 6 प्रोटॉन आणि न्यूट्रॉन 6 आहेत, त्यामुळे कार्बनचा अणुअंक 6 आणि अणुवस्तुमानांक हा 12 आहे. अवाणुकण म्हणजे काय? विद्युत प्रभार, वस्तुमान व स्थान या संदर्भात 3 अवाणुकणांची थोडक्यात माहिती लिहा. अवाणुकण म्हणजेच प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन होय. विद्युत प्रभार आणि वस्तुमान आणि स्थान या संदर्भात यांची माहिती पाहूया. तर प्रोटॉनवर धन विद्युत प्रभार असतो, इलेक्ट्रॉनवर ऋण विद्युत प्रभार असतो आणि न्यूट्रॉनवर कोणताही वस्तू म्हणजे विद्युत प्रभार राहत नाही. तर आता हे पाहूया यांचं वस्तुमान. प्रोटॉनचं वस्तुमान हे 1 डाल्टन म्हणजेच हायड्रोजनच्या एका अणूच्या वजनसुद्धा 1 डाल्टन इतकं असतं, म्हणजे साधारण हायड्रोजनच्या एका अणूच्या वजना इतकं प्रोटॉनचं वजन आहे. एका न्यूट्रॉनचं वस्तुमान हे सुद्धा 1 डाल्टन म्हणजे जवळजवळ प्रोटॉनच्या वस्तुमाना इतके आहे. तर इलेक्ट्रॉन याचे वस्तुमान हे एका हायड्रोजन अणूच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटींनी कमी आहे, म्हणून ते साधारणपणे नगण्य असे धरले जाते. तर आता पाहूया यांचं स्थान. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांचं स्थान हे केंद्रकात, तर इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती एखाद्या विशिष्ट कक्षेमध्ये परिभ्रमण करत असतात. पुढील प्रश्न, शास्त्रीय कारणे लिहा. अणूचे सगळे वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हे नगण्य आहे, म्हणजे हायड्रोजनच्या वस्तुमानाची जर तुलना केली तर त्याचं न्यूट्रॉनचं वस्तुमान हे हायड्रोजनपेक्षा 1800 पटीनं कमी आहे, म्हणजे ते नगण्य मानलं जातं. तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांचे वस्तुमान हे एका हायड्रोजनच्या वस्तुमाना इतकं आहे, म्हणजे ते केंद्रकात असल्यामुळे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे केंद्रकात राहत असल्यामुळे अणूचे सगळे वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते. अणू विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. प्रोटॉनवर
धनप्रभार न्यूट्रॉनवर कोणताही प्रभार नसतो आणि इलेक्ट्रॉनवर हा ऋण प्रभार असतो. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांची संख्या ही सारखी असल्यामुळे अणू विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. अणू वस्तुमानांक पूर्णांकात असते. अणू वस्तुमानांक म्हणजेच प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे यांची संख्या ही पूर्णांकात असल्यामुळे अणू वस्तुमानांक नेहमी पूर्णांकात असतो. परिभ्रमण करणारे प्रभारित इलेक्ट्रॉन असूनही सामान्यपणे अणूंना स्थायीभाव असतो. इलेक्ट्रॉन परिभ्रमण एखाद्या विशिष्ट कक्षामध्ये परिभ्रमण करत असतात. जेव्हा ते या कक्षेतून दुसऱ्या कक्षेत जातात तेव्हा ते उष्ण ऊर्जेचे एकतर ग्रहण करतात किंवा ऊर्जा ही उत्सर्जित करतात. त्यामुळे अणूंना स्थायीभाव असतो. व्याख्या लिहा. अणू मूलद्रव्याच्या लहानात लहान कणाला अणू असे म्हणतात. समस्थानिके काही मूलद्रव्यांचे अणुअंक समान परंतु अणुवस्तुमानांक भिन्न असतात तर अशा अणूंना समस्थानिके असे म्हणतात. अणुअंक अणूमधील इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉन यांच्या संख्येला अणुअंक असे म्हणतात. अणुवस्तुमानांक अणूमधील प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या एकत्रित संख्येला अणुवस्तुमानांक असे म्हणतात. अणुभट्टीतील मंदक न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी ग्राफाइट किंवा जड पाणी यांचा संचलक आणि मंदक म्हणून वापर केला जातो म्हणून त्यांना तिथे अणुभट्टीतील मंदक असे म्हणतात. सुबक व नामनिर्देशित आकृती काढा. इथे रुदरफोर्डचा विकिरण प्रयोग यासाठी आपल्याला अशी आकृती काढता येईल. दुसरी आहे थॉम्सनचे अणुप्रारूप, यामध्ये आपण ही आकृती काढू शकतो. मॅग्नेशियम आचा अणुअंक आहे 12 तर इलेक्ट्रॉन स्वरूपणाचे रेखाटन. तर इथे मॅग्नेशियमच्या केंद्रकामध्ये 12 प्रोटॉन आहेत आणि पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, असं आपण इथे इलेक्ट्रॉन स्वरूपण काढू शकतो. अर्गॉनचे अणुअंक आहे 18, इलेक्ट्रॉन स्वरूपणाचे रेखाटन करा. तर अर्गॉनच्या केंद्रकामध्ये 18 प्रोटॉन आहेत आणि पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन, अशा प्रकारे आपण इलेक्ट्रॉन स्वरूपणाचे रेखाटन करू शकतो. रिकाम्या जागा भरा. इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन हे अणूमध्ये असणारे अवअणुकण आहेत. इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार असतो. अणुकेंद्रकापासून सर्वात जवळचे इलेक्ट्रॉन कवच हे के आहे. मॅग्नेशियमचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 282 आहे. यावरून असे समजते की मॅग्नेशियमचे संयोजक कवच हे यम आहे. H2O या रेणूसूत्रानुसार हायड्रोजनची संयोजा एक आहे, त्यामुळे Fe2O3 या सूत्रानुसार Fe2O3 संयोजा 3 आहे. जोड्या जुळवा. यामध्ये अ गटामध्ये दिलेला आहे प्रोटॉन इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन, ब गटात दिलेला आहे ऋणप्रभारित उदासीन आणि धनप्रभारित. तर पाहूया प्रोटॉन धनप्रभारित, इलेक्ट्रॉन ऋणप्रभारित, न्यूट्रॉन उदासीन. दिलेल्या माहितीवरून शोधून काढा. माहिती दिलेली आहे Na 11 ते 20, यामध्ये न्यूट्रॉनची संख्या शोधायची आहे. तर इथे Na म्हणजे सोडियमचा अणुअंक 11 आणि अणुवस्तुमानांक 23 आहे. न्यूट्रॉन हे या दोघांतली फरकांची संख्या असते, म्हणजेच न्यूट्रॉनची संख्या बरोबर अणुवस्तुमानांक वजा अणुअंक, म्हणजेच 23 वजा 11 म्हणजेच इथे 12, म्हणजेच न्यूट्रॉन सोडियममध्ये न्यूट्रॉन हे 12 आहेत. पुढे आहे C 6 14. अणुवस्तुमानांक आपल्याला इथे शोधायचा आहे, तर अणुवस्तुमानांक इथे 14 आहे. पुढे आहे क्लोरीन 17 37. इथे प्रोटॉनची संख्या शोधायची आहे, म्हणजेच अणुअंक 17 आहे, म्हणजेच इथे प्रोटॉनची संख्या 17 आहे.